नमस्कार शेतकरी कृषीदर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांच्या दिवाळीला वाढली गोडी सोयाबीनला आला सोन्याचा भाव सोयाबीनविषयी मित्रांनो अधिक माहिती तुम्हाला सांगू इच्छितो की कोणत्या जिल्ह्यात भाव वाढणार आहे बघा कृषी विभागाच्या सूचनेनुसार घरचे सोयाबीन बियाण्यासाठी ठेवण्याकडेही शेतकऱ्याचा कला असतो खरीप पेरणीच्या काळात बियाण्यासाठी ठेवलेल्या सोयाबीनला पन्नास रुपयापर्यंत दर मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या मशागतीसह पेरणीसाठी पैसे मिळू शकतात काही निवडणूक निवडणूक शेतकरी सोयाबीनचे घरगुती बियाणे ठेवतात पण यावर्षी सोयाबीनचे दर आता चार हजार रुपयावर असल्याने बियाण्यासाठी हा दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे अतिवृष्टी झाली अनेक पिके शेतात कुजली पण या संकटामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनने मात्र दिलासा दिला आहे कधी नव्हे ते सोयाबीनला बाजारपेठेत चार हजार दोनशे रुपयापर्यंत दर मिळू लागला आहे त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या दिवाळी तरी गोड होणार आहे प्रत्येक वर्षी सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळतो व्यापारी तर सोयाबीनची आर्द्रता तपासून त्यानुसार दर देतात यावेळी पोत्यामागे दोन ते दहा किलोमीटर किलोपर्यंत वजावटही केली जाते अशा वेळी सोयाबीनला पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत दर मिळतो पण यावर्षी सोयाबीनला काढणीच्या तोंडावरच झालेल्या अतिवृष्टीमुळे तो जिल्ह्यातील काही ठिकाणी सोयाबीनचे नुकसान झाले पण पावसापूर्वी सोयाबीनच्या काढणी तोटा नुकसान झाले तर काही ठिकाणी सोयाबीनचे पावसापूर्वी काढणी झाल्यावर सोयाबीनला सध्या आता चांगला दर मिळू लागला आहे तर ज्यांची उशिरा काढणी झाली त्यांची सोयाबीन चांगल्या प्रतीचे आहे त्यामुळे खरीपाच्या सुगात सोयाबीनने शेतकऱ्यांना आधार दिला आहे सोयाबीनला शासनाने तीन हजार आठशे ऐंशी रुपये हमीभाव दिला आहे पण सुरुवातीला हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन घेतले गेले कोरोनामुळे यावर्षी शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसला आहे पण भाजीपाला पिकाने शेतकऱ्यांना कोरोनाचा आधार दिला होता आता सोयाबीनला चांगला दर आला असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे सध्या बाजारपेठेत क्विंटलला चार हजार एकशे ऐंशी ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत दर मिळाला आहे त्यामुळे ज्यांनी दर या अपेक्षेने सोयाबीन काढून करून घरी ठेवली होती त्यांनी आता दर वाढल्याने सोयाबीनची विक्री सुरू केली अद्यापी काही शेतकऱ्यांना सोयाबीनची दर वाढण्याची दाट शक्यता वाटत आहे असल्याने त्यांनी आणखी वाट, वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे सोयाबीनला गेल्या काही वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात दर कधीच आला नव्हता हेरी शासनाच्या हमी भावापर्यंत पण बाजारपर्यंत दर पोहोचत नाही पण यावरती कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दराने चांगला हातभार दिल्याचे चित्र दिसत आहे सध्या शेतकरी स्थानिक बाजारात सोयाबीन घालत आहे त्यांना चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत दर मिळत आहे हा दर वाढण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे पण दर कमी होण्याचा धोका लक्षात घेऊन शेतकरी सोयाबीनचे पैसे करून घेत असल्याचे दिसत आहे तर बियाण्यासाठी दर वाढण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूचनेनुसार घरचे सोयाबीन बियाण्यासाठी ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कला असतो खरीप पेरणीच्या काळात बियाण्यासाठी ठेवलेल्या सोयाबीनला पन्नास रुपये पर्यंत दर मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या मशागतीसह पेरणीसाठी पैसे मिळू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या मशागतीसह पेरणीसाठी दर मिळू शकतो काही निवड निवडक शेतकरी सोयाबीनची घरगुती बियाणे ठेवतात पण यावर्षी सोयाबीनचे दर आता चार हजार रुपयावर असल्याने बियाण्यासाठी हा दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र